विधान परिषदेच्या 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीचा वाद आता उच्च न्यायालयामध्ये पोहोचलाय. ठाकरे सरकारने दिलेली 12 जागांची यादी रद्द केल्याविरोधात उच्च न्यायालयामध्ये आता याचिका दाखल करण्यात आलेली आहे. शिंदे सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून ही यादी कशी रद्द केली असा सवाल उपस्थित करण्यात आलाय. राज्यपालांचा निर्णय हा संशयास्पद असल्याचं सुद्धा याचिकेमध्ये म्हटलेलं आहे. दीपक जगदेव यांनी ही याचिका दाखल केलेली आहे आणि त्यांची बाजू ॲडव्होकेट नितीन सातपुते मांडत आहेत.